नमस्कार, मी रिद्धा देशपांडे. देशपांडे ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. फ्रेंड्स, रोज रोज चमचमीत आणि मसालेदार भाज्या खाऊन जेव्हा कंटाळा येतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं काहीतरी साधं खावं. आणि त्या साधं खाण्यासाठी मला काय वाटतं, कांद्याची पात आणि मुगाची डाळ ही अतिशय उत्तम रेसिपी आज मी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. सो सगळ्यात आधी बघा, तुम्ही कढईमध्ये तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे. सुयामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरं मोहरी, थोडासा हिंग, आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड करते बारीक चिरलेला कांदा. हा लसूण मी ठेचून घेतला आहे, कमीत कमी 3 ते 4 पाकळ्या आहेत. आणि आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं. कसं होतं ना फ्रेंड्स, रोज जर म्हटलं की मसाल्याची भाजी किंवा रस्सा भाजी, पण एखाद्या दिवशी असं होतं ना की आपल्याला वाटतं की अरे काहीतरी अगदी साधं खावं किंवा अगदी तोंडाला खूप नको असं स्पायसी नको. सो ॲट दॅट मोमेंट ही भाजी म्हणजे मस्त ऑप्शन आहे आपल्याकडे. सो आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडासा टोमॅटो, अगदी अर्धा टोमॅटो ॲड करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील ॲड करू शकता. आणि आता हिवाळ्याचं सीझन आहे म्हटल्यानंतर हिरव्या भाज्या तर मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल असतात, नाही का? मग कांद्याची पात तशी पण सगळ्यांना आवडते. आणि त्यामध्ये जर मूग डाळीचं कॉम्बिनेशन असेल तर काय मग म्हणायचं, मज्जा काहीतरी मस्त. आणि थोडंसं लवकर शिजायला आपण यामध्ये मीठ ॲड करूया चवीप्रमाणे. बघा, येस, आता आपला कांदा झालेला आहे. यामध्ये मी हिरवे ताजे मटार पण ॲड करते आहे थोडंसे, कारण कांद्याची पात जेव्हा शिजेल ती अगदी थोडीशी होईल. आणि जर त्याची क्वांटिटी पण आपल्याला हवी आहे तर त्यामध्ये थोडेफार काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी टाकणं गरजेचं आहे. कारण कसं आहे ना फ्रेंड्स, कांद्याची पात ही लवकर होऊन जाते आणि मुगडाळ पण लवकर होणार आहे, मग हे मटार कच्चे नको राहिलात म्हणून. सो नाऊ यामध्ये आपण ॲड करतो आहे हळद, लाल तिखट सवीप्रमाणे, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने, आणि थोडासा अगदी गरम मसाला, खूप नाही. आपला कांदा पण मस्त झाला आहे आणि मटार पण देखील शिजायला आलेले आहेत. सो नाऊ यामध्ये आपण ॲड करतो आहे मुगडाळ. मुगडाळ ही मी सालाची घेतलेली आहे, कारण माझ्याकडे सध्या हीच अवेलेबल होती. मी धुवून बरेचशी सालं यातली साफ केली, पण तरीसुद्धा बघा. याला अगदी 1 मिनटं परतून घेऊयात आणि मग त्यानंतर यामध्ये आपण कांद्याची पात ॲड करूयात. बघा, मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स, ही भाजी साध्या चपातीवर बरोबर किंवा नुसतं भाताबरोबर जरी खाल्लं ना, इतकं मस्त लागते म्हणून तुम्हाला सांगू. सुनाऊ आता आपण यामध्ये कांद्याची पात ॲड करतो आहे.
आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी कांद्याची पाक शिजली की त्याला पाणी सुटतं, आणि गरज वाटल्यास आपण थोडासा शिपका देऊयात पाण्याचा, खूप नको, कारण खूप पाणी घातलं की मग ते बेचं होऊन जाईल ना आपली भाजी. बघा काय मस्त दिसतंय ना. सो अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी होते, कारण मुगडाळ शिजायला खूप काही वेळ लागत नाही, आणि कांद्याची पात म्हटलं काय ते पटकन शिजतं. बघा आता यामध्ये आपण थोडंशी कोथिंबीर ऍड करूयात, सगळं काही ग्रीन ग्रीन पण छान वाटतं ना कधी कधी असं बघायला. बघा देठ पण आली. चला अगदी आपण 1 मिनिटं झाकून ठेवूया, त्याला वाफ आली की हे पटकन शिजेल. आहे आणि डाळ पण ऑलमोस्ट शिजलेली आहे. बघा येस, तरी थोड्याशिवाय आपण याला परत छान परतून घेऊयात. पाणी नाही आपण घालायचं याच्यामध्ये, कारण गरज वाटत नाही आम्हाला. बघा दिसायला कांद्याची पात किती दिसत होती, आणि आता काय शिजल्यानंतर अगदी केवढीशी भाजी झाली आहे. म्हणून यामध्ये थोड्याशा अजून 1-2 गोष्टी ॲड केल्या की क्वांटिटी पण होऊन जाते भाजीला. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणि दुसरी पण डाळ यामध्ये ॲड करू शकता, पण माझ्याकडे मुगाची डाळ अवेलेबल होती म्हणून मी ती 1/2 तास भिजवून ठेवली, आणि त्यानंतर मग यामध्ये ॲड करू. बघा झाली की नाही आपली मस्त हिरवीगार भाजी रेडी. एव्हरीथिंग इज ग्रीन. सो फायनली भाजी रेडी आहे, आणि यामध्ये अगदी नावापुरतं आपण दाण्याचं कूट ॲड करतो आहे स्टिफनेससाठी. बघा मस्तपैकी गरम गरम तूप लागलेली चपाती आणि ही भाजी, काय कॉम्बिनेशन ना. वाव, सो फायनली ही भाजी आपली रेडी झाली आहे. सो मी तुम्हाला दाखवते अगदी जवळून ही कशी दिसते. सी वाव, काय खमंग वास सुटला आहे म्हणून सांगू. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल देशपांडे ब्लॉग्स. आणि मी रील्ससुद्धा तयार करते, सो प्लीज माझ्या रील्सला जाऊन पण भरभरून प्रेम द्या. थँक्यू.